नाही, याची कारणं निश्चितपणे सांगता येणार नाहीत, पण प्रशासनाने या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला हे सगळं टप्प्याटप्प्याने सुरू झालं त्याच वेळेला याची काळजी ही प्रशासनाने वाढवण्याची गरज होती, आणि मला असं वाटतं की प्रशासनाने याची पूर्णपणे काळजी घेणं गरजेचं आहे. नाही, माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाला हे अधिकार दिले कोणी? जर तो फंड हा स्टँडिंगमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्प असू आणून विविध लोकप्रतिनिधींनी सुचवून प्रशासनाने जी कामं आणली ती घेऊन मंजूर केला गेला होता, तर असं एकतर्फी विदाउट एनी डिस्कशन इन स्टँडिंग कमिटी और महानगरपालिका प्रशासनाला तो स्थगित करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार आहे का? मुळात ही कायद्याची पायमल्ली आहे. अशा पद्धतीने प्रशासनाने हा फंड काढणं ही कायद्याची पायमल्ली. बघा, कारणं काहीही असू देत, पण ह्या कारणांची चर्चा ही ज्या स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली किंवा ज्या महानगरपालिकेने मंजुरी दिली तिथे आणायला पाहिजे होतं ना. तिथे चर्चा करता आली असती की कोणत्या प्रकल्पांची आवश्यकता आहे, कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य द्यायचं आहे, कोणत्या प्रकल्पासाठी हा निधी खर्च व्हायला पाहिजे, त्या सगळ्या कारणांची चर्चा तिथे झाली असती. पण अचानकपणे असा निधी हा रद्द करणं हा ही पूर्णपणे कायद्याची पायमल्ली आहे. प्रशासनाला हे अधिकार लोकशाहीनी आणि महानगरपालिकेच्या कायद्याने दिलेले नाही आहेत.